दसरा मेळावा संध्याकाळी आहे म्हणूनच संध्याकाळपर्यंत हे सगळे शिवसैनिक आपल्याला मुंबईत फिरताना दिसणार आहेत। तर दुसरीकडे संजय राऊतांचं भाषण दसरा मेळाव्यात होऊ नये म्हणूनच राऊतांना जामीन नाकारण्यात आला असा गंभीर आरोप सुनील राऊत यांनी केलेला आहे। संजय राऊतांचं भाषण या दसरा मेळाव्यात होऊ नये म्हणूनच त्यांना जामीन नाकारण्यात आलेला आहे। या संदर्भात सुनील राऊत हे नेमकं काय म्हणताय जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। आपल्यासोबत आमदार सुनील राऊत आहेत। सर, यंदाचा जो दसरा मेळावा आहे तो आता सध्या विशेष आहेत, राऊत संजय राऊत नसणार आहेत या दसरा मेळाव्यामध्ये, कमी जाणवते का त्याची? नाही, 100% कमी जाणवणार, कारण आपल्याला माहीत आहे की गेले 2-2.5 महिने झाले संजय राऊत साहेब ईडीनी त्यांना अटक केली आहे। परंतु ईडीनी जरी अटक केली तरी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की देशातील प्रत्येक वकील सांगेल की संजय राऊतांवरती जे आरोप टाकलेले हे अत्यंत खोटे आहेत, त्यांच्यावर साधा FIR येऊ शकत नाही। गेल्या वेळी जो आता मेळावा झालेला होता त्याच्यामध्ये संजय राऊत यांची खुर्ची त्या ठिकाणी ठेवण्यात आली, संजय राऊत नव्हते तरी त्यांचे विचार अजून आहेत हे दर्शवण्यासाठी ती खुर्ची ठेवलेली। यंदा देखील शिवाजी पार्कवर तसं चित्र दिसेल। संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत, डॅशिंग नेते आहेत, लढणारे नेते आहेत, ते झुकले नाहीत, गुडघे टेकले नाहीत आणि माननीय प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना त्यांनी मनापासून जोरात साथ दिली आणि त्यांचा कुठेतरी आवाज बंद करण्यासाठी, उद्धवजींना कमजोर करण्यासाठी माननीय संजय राऊत साहेबांना अटक केली आहे। त्यामुळे त्यांची खुर्ची 100% या मेळाव्याला स्टेजवरती असेल आणि त्यांची कमतरता ही नक्कीच महाराष्ट्रातील शिवसैनिकांना जाणवेल। धीरज चिपकरसह अमोल पेंडेकर, झी मीडिया, मुंबई। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24